आमच्याबरोबर या मोहिमेमध्ये सक्रिय असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सहसचिव आमदार राजू देसले, आमचे युवक आघाडीचे नेते भीमा पाटील, त्याचप्रमाणे दलित अधिकार ही जी आंदोलन ही जी संघटना भारतीय कम्युनिस्ट पक्षाची आहे, तिचे नेते मनोहर पगारे आज या ठिकाणी उपस्थित शेतकरी बंधू भाजप हटाव आणि देश वाचवा अशा प्रकारची मोहीम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सुरू केली. तर ही मोहीम करण्याचं कारण काय, काय ही मोहीम सुरू केली याच्याबद्दल थोडा विचार करण्यासाठी आणि लोकांना जागृत करण्याचं काम भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या मोहिमेद्वारे आपण करत आहोत. आपल्याला माहिती असेल की 2005 जो आदिवासी या वन जमिनीमध्ये असेल ती जमीन त्याच्या नावावर करावी हा कायदा करण्याकरता आपले 65 खासदार लोकसभेमध्ये निवडून आलेले होते आणि 65 खासदारामध्ये एकही मंत्रीपद न घेता केवळ आम्ही जे कायदे सांगतो ते तुम्ही मंजूर करावेत अशा प्रकारचे 8 मनमोहन सिंगच्या सरकारमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने टाकलेली होती. आणि त्याच्या अनुषंगाने ती जी समिती होती वन विभागाची जी काही समिती केंद्रामध्ये स्थापन झालेली होती तिचं अध्यक्षस्थान सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार त्या काळामधले ते त्या समितीचे अध्यक्ष होते आणि म्हणून तो कायदा त्या ठिकाणी मंजूर केला. आपण कुठलाही मंत्रीपद न घेता केवळ गरिबांना जमीन मिळावी, आदिवासी असेल, वनामध्ये राहणारे जे काही लोक असतील, भूमिहीन जे काही लोक असतील त्या गावामध्ये, त्या सर्वांना जो जो त्या ठिकाणी असेल त्याला ती जमीन द्यावी अशा प्रकारची भूमिका आपण त्या कायद्यामध्ये तिथे तरतूद केलेली होती. परंतु नंतरच्या काळामध्ये 2014 एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये तयार झालं आणि अजून एक कायदा आपण त्याच्यामध्ये करून घेतला होता ज्याला मनरेगाचा कायदा आपण म्हणतो. की या देशामध्ये असणारा जो काही भूमिहीन माणूस वर्ग आहे ज्याच्याकडे शेती जमीन नाही, कुठे कुठल्याही त्याला जगण्याचा आधार नाही, तो त्याच्याकरता किमान त्याला वर्षातनं 3 त्याला रोजंदारी मिळाली पाहिजे. 3 जर रोजंदारी मिळाली नाही तर त्याला रोजगार भत्ता दिला पाहिजे आणि हे ग्रामपंचायतीच्या पातळीवर हे काम करायचं असतं. त्याने फक्त आपला अर्ज ग्रामपंचायतीमध्ये दाखल करायचा आहे आणि त्याला बांधिलकी त्या ग्रामपंचायतीला राहावं लागतं ग्रामपंचायत समितीला की 3 त्याला वर्षातनं काम मिळायलाच पाहिजे अशा प्रकारे तो कायदा केलेला आहे. ती काही योजना नाही, त्याच्यामुळे त्या कायद्यानुसार त्याला जर काम नाही मिळालं तर त्याला रोजगार हमीवर काम जर मिळालं नाही तर त्याला तो रोजगार भत्ता देण्यासाठी ती बांधील आहे अन्यथा त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचे कायदे आपण जनतेच्या